डियर स्टूडेंट, लेट अस डिस्कस अबाउट इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स. टेक सम स्मॉल पीसेस ऑफ पेपर एंड टेक अ स्केल और कॉम. नाउ रब दिस स्केल ऑन अवर हेयर्स. आफ्टर रबिंग इट ऑन द हेयर्स, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स इज अप्लाइड ऑन दीज पेपर्स. आणि हे जे कागदाचे तुकडे आहेत ते वर उचलल्या जातात ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे. तसेच ही कृती आपण कंगवा घेऊन सुद्धा करू शकतो. तर कंगव्याला सुद्धा केसावर घासले असता आणि या कागदाजवळ नेले तर ते कागद उचलल्या जातात. ते कागद इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे उचलल्या जातात. तसेच एक फुगा घ्या आणि त्या फुग्याला 4 ते 5 एका सिल्कच्या कापडावर घासा. हे असे घर्षण केल्यामुळे त्या फुग्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स निर्माण होतो, म्हणजेच स्थिती विद्युत बल तयार होते. ते स्थितिक विद्युत बल तयार झाल्यामुळे त्या फुग्याला आपण कागदाजवळ नेले असता ते कागदाचे कपटे उचलल्या जातात. यावरून हे सिद्ध होते की यासारख्या फुगा, कंगवा म्हणजे प्लास्टिक सारख्या किंवा रबर यासारख्या वस्तू असतात, या वस्तूंमध्ये स्थितिक विद्युत बल हे निर्माण होते, म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यावर आपण निर्माण करू शकतो.